नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना ज्ञानगंगा सायन्स क्लासेस थ्री सिक्स्टी फाय चॅनलमध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तर आपण सर्वांनी गेल्या प्रकरणामध्ये धातू अधातीविषयी सखोलपणे माहिती मिळवलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी कमेंट केलेल्यानुसार मी आज रसायनशास्त्रातील एक नवीन पाठ सुरू करण्या करण्यासाठी या ठिकाणी सुरू करत आहे तेच पाठ म्हणजेच मूलद्रव्याचे आवर्त वर्गीकरण होय तर हे प्रकरण इयत्ता दहाव्या वर्गातील असून तर आपण आज आपण मूलद्रव्याची आवर्त वर्गीकरण ही संकल्पना समजून घेत असताना सोळाशे एकोणसत्तर साली रॉबर्ट बॉयल नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने ही मूलद्रव्ये ही संकल्पना मांडली तर मूलद्रव्य हे एकाच पदार्थापासून किंवा एकाच प्रकारच्या अणूपासून बना बनलेले जे काही पदार्थ असतात त्यास मूलद्रव्य असे म्हणतात जसे मूलद्रव्य हायड्रोजन आहे हेलियम आहे लिथियम आहे बेरेलियम आहे बोरान आहे कार्बन आहे नायट्रोजन आहे त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे फ्लोरिन आहे नियॉन आहे एटसेट्रा आपण एकशे अठरा मूलद्रव्य ह्या आवर्तसारणीमध्ये आहेत त्यापैकी ब्याण्णव मूलद्रव्य ही निसर्गत निर्माण असून बाकीचे जे काही मूलद्रव्य आहेत ही कृत्रिमरित्या प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आलेली आहे तर आधुनिक आवर्तसारणीचा अभ्यास करत असताना आपण सर्वप्रथमता अशा विविध गोष्टींचा समावेश या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे तर मूलद्रव्याची आवर्तसारणीचा सिद्धांत किंवा मूलद्रव्याच्या आवर्तसारणीचा सारणीचे वर्गीकरण या प्रकरणामध्ये किंवा मूलद्रव्याचा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत खालील प्रकारच्या रसायनशास्त्रज्ञाने महत्त्वाचं योगदान दिलं तर पहिला रसायनशास्त्रज्ञ आहे तो म्हणजे डोबे रायनर किंवा डॉबरनर डॉबर्नरने मूलद्रव्याच्या आवर्त वर्गीकरणामध्ये त्रिसंगी नियम मांडला तर तो नियम आपल्याला सखोलपणे माहिती मिळवायचा आहे नंबर दुसरा आहे न्यूलँडच्या अष्टकेचा नियम न्यूलँड नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने रसायनशास्त्रज्ञाने मूलद्रव्याच्या आवर्तनामध्ये अष्टकेचा नियम मांडला तसेच मेंडेलिवच्या आवर्तनाच्या नियमानुसार आपण जर बघितलं तर आधुनिक काळातील आवर्तसारणी आणि आवर्त सारणी व मोसलेच्या आधु आधुनिक आवर्तनाचा नियम या सध्याच्या काळामध्ये उपयुक्त असलेली ही जी आवर्तसारणी आहे ते या मेंढेलिव आणि मोसलेच्या आवर्तनाचा एक भाग होय तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्यानंतर के एल एम एन ही कक्षा एक अणू असते त्या अणूच्या सोबोवताली इलेक्ट्रॉन लंबवर्तुळाकार गतीने फिरत असतात ह्या कवचांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे इतकंच नसून या पी डी एफ कवच उपकवच किंवा ऊर्जा पात्र्या या सगळ्या संकल्पना आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण मूलद्रव्याचे आवर्त वर्गीकरण ही संकल्पना शिकत असताना ज्या पद्धतीनं एक मेडिकल दुकानदार गोळ्या किंवा सिरप किंवा टॅबलेट किंवा विविध प्रकारचे जे बी काही मेडिकल उपयोगी असलेले साहित्य आहे ते आपल्या दुकानामध्ये कशा पद्धतीने लावून ठेवतो उदाहरणार्थ तुम्ही जर आजारी पडलात तर डॉक्टरकडे जाता डॉक्टरकडे गेल्याच्यानंतर डॉक्टरने तुम्हाला संबंधित रोगावरती निदान करण्यासाठी विविध प्रकारचे टॅबलेट्स विविध प्रकारचे सिरप लिहून देतो लिहून दिल्याच्यानंतर दे ते चिठ्ठी आपण घेऊन मेडिकलमध्ये जातो मेडिकलवाल्यांनी ते चिठ्ठी दाखविल्याच्यानंतर दाखवल्याच्यानंतर मेडिकलवाल्यांनी अचूकपणे टॅबलेट सिरप तुम्हाला देतो एवढ्या मोठ्या दुकानामध्ये तुम्ही मागितलेले जे काही डॉक्टरनं सजेशन केलेले जे काही टॅबलेट्स आणि सिरप आहेत तर तो दुकानदार तुम्हाला अचूकपणे देतो तर कसा देतो तर त्या मेडिकलमध्ये अल्फाबेटिकली अल्फाबेटिकली एचे टॅब्लेट बी सी डी ए टू झडपर्यंत जे बी काही नावे आहेत या नावानुसार गोळ्याची मांडणी केलेली असते म्हणून त्या दुकानदाराला जर समजा फॉर एक्झाम्पल कॉम्बिफ्लॅम टॅबलेट आहे तर सीच्या खाण्यामध्ये जाऊन बघतो आणि कॉम्बिफ्लॅम टॅबलेट आणून तुम्हाला देतो वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स असतात टशक्यू आहे कॉम्बिफ्लॅम आहे अबिल ट्वेंटी फाय आहे त्याच्यानंतर हां इट्सेट्रा जे बी काही डॉक्टरनं लिहून दिलेले आहेत पण त्या दुकानदारनी तुम्हाला अचूकपणे देतो तर ही ही अडचण दूर सारण्यासाठी मूलद्रव्याचे आवर्त वर्गीकरण करण्यासाठी तशाच पद्धतीनं मेडिकल ज्या पद्धतीने तुम्हाला गोळा अचूकपणे देतो तर मूल मूलद्रव्याला अचूकपणे ओळखण्यासाठी विविध प्रकारच्या रसायनशास्त्रज्ञाने यामध्ये महत्त्वाचं योगदान ठेवलं तो म्हणजेच पहिला आहे रसायनशास्त्रज्ञ आहे तो म्हणजे डोबे रायनर तर डोबे रायनर नावाच्या रसायनशास्त्रज्ञांनी काय केलं मूलद्रव्याच्या आवर्तवर्गीकरणाविषयी त्यांचे योगदान काय आहे तर डोबे रायनर हा एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ असून त्याने सतराशे ऐंशी ते अठराशे एकोणपन्नास सतराशे ऐंशी ते अठराशे एकोणपन्नास या कालावधीमध्ये आपला एक मूलद्रव्याच्या आवर्तवर्गीकरणाविषयी एक सिद्धांत मांडला तर तो सिद्धांत कोणता तर तो सिद्धांत तो सिद्धांत म्हणजेच डॉबरनरचा त्रिसंगी नियम तर डॉबरनरने त्रिसंगी नियमामध्ये काय सांगितलं की डॉबरनरने तीन समान गुणधर्म असलेले मूलद्रव्य एका गटात केले समान गुणधर्म आपण काय अभ्यास करत आहोत डॉबरनरचा त्रिसंगी नियम समान गुणधर्म असलेला असलेला गट तयार केला हा फर्स्ट नियम झाला म्हणजे त्याने फक्त तीनच मुलद्रव्याची निवड केली म्हणून त्याने त्यांना त्याने, त्याने तीनच मुलद्रव्याची निर्मिती निवड केली म्हणून त्याने त्रिस त्यास त्रिसंगी नियम असे म्हणतात कसला नियम म्हणतात हो तर त्रिसंगी नियम असे म्हणतात तर मूलद्रव्याचे आवर्त वर्गीकरण करत असताना डोबे रायनर यांनी मूलद्रव्याची मांडणी चढत्या क्रमात केली मूलद्रव्याची मूलद्रव्यांची मांडणी मांडणी कशी केली तर चढत्या क्रमात केली चढत्या क्रमात केली मूलद्रव्याची मांडणी कशी केली होत चढत्या क्रमात जसे की हायड्रोजनचा अनुक्रमांक एक हेलियमचा अनुक्रमांक दोन तीन चार पाच सहा सात सा, अशा विविध प्रकारच्या मूलद्रव्याची मांडणी चढत्या क्रमामध्ये केली सर्व मूलद्रव्यांना तर नंबर तिसरा हो ह्याचा जो काही नियम आहे तर या डॉबेरायनरने मूलद्रव्याच्या संकल्पनेविषयी किंवा मूलद्रव्याच्या वर्गीकरणाविषयी जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत सर्व मूलद्रव्यापर्यंत लागू पडत नाही मग यानंतर तो इथेच थांबतो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतो डॉबरनरचा त्रिसंगी नियम सांगा किंवा डॉबरनरने मूलद्रव्याच्या आवर्तनाविषयी कोणता नियम मांडला तर डॉबरनरने मूलद्रव्याच्या आवर्त वर्गीकरणाविषयी त्रिसंगी नियम मांडला डॉबरनरचा त्रिसंगी नियम खालीलप्रमाणे आहे नंबर एक डॉबरनरने तीन समान गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना मूलद्रव्यांचा गट केला त्यास त्रिसंगी असे नाव दिले नंबर दोन मूलद्रव्याची मांडणी चल चढत्या क्रमामध्ये केली नंबर तीन सर्व मूलद्रव्यांची उप सर्व मूलद्रव्यांना हा नियम लागू पडत नाही सर्व मूलद्रव्यांना सर्व मूलद्रव्यांना हा नियम हा नियम येथे लागू पडत नाही म्हणजे कसं तर सगळे मूलद्रव्याचे गुणधर्म हे सारखे नसतात जसं की हायड्रोजन हा हलका आहे तर क्लोरीन हा जड आहे तर हे सगळे गुणधर्म त्या मूलद्रव्याशी किंवा त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या विषयी समान गुणधर्म लागू पडत नाहीत त्यामुळे त्याचा डोबे रायनरचा त्रिसंगी नियम इथेच थांबला यानंतर मूलद्रव्याच्या आवर्तवर्गीकरणाविषयी अनेक आणखीन एका रसायनशास्त्रज्ञाने रसायनशास्त्रज्ञ होय ते रसायनशास्त्रज्ञ म्हणजेच न्यूलँड होय न्यूलँडने काय केला तर डॉबर्नरच्या त्रिसंगी नियमाचा सखोलपणे अभ्यास केला आणि न्यूलँड न्यूलँडने अष्टकेचा नियम मांडला कोणता नियम मांडला हो न्यूलँडने अष्टकेचा नियम मांडला हे डॉबर्नरचा नियम नियम होय डॉबर्नरचा त्रिसंगी नियम होय यानंतर न्यूलँडच्या न्यूलँडच्या न्यूलँडचा अष्टक नियम होय आता आपल्याला न्यूलँडच्या अष्टक नियमाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे तर न्यूलँडने मूल द्रव्याच्या आवर्तनाविषयी अष्टकेचा नियम कसा मांडला किंवा मा कोणते आहेत तर न्यूलँड हा एक लंडनचा रसायनशास्त्रज्ञ असून त्याने अठराशे सदोतीस ते अठराशे अठ्ठ्याण्णव अठराशे सदोतीस ते अठराशे अठ्ठ्याण्णव या कालावधीमध्ये तो लंडन येथील रसायनशास्त्रज्ञ असून त्याने अठराशे सदोतीस ते अठराशे अठ्ठ्याण्णव या कालावधीमध्ये मूलद्रव्याच्या आवर्त वर्गीकरणाविषयी न्यूलँडने आपला सिद्धांत मांडला तर न्यूलँडचा सिद्धांत काय सांगतो बघा तर वस्तुमानात ज्याप्रमाणे डॉबरनरने मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमात केली होती तशाच पद्धतीनं मूलद्रव्याची मांडणी न्यूलँडने देखील काय केली चढत्या क्रमात केली मूलद्रव्याची मांडणी के कशी केली हो तर चढत्या क्रमात केली हा पहिला नियम होय किंवा न्यूलँडच्या न्यूलँडने मूलद्रव्याच्या वर्गीकरणाविषयी जो काही पहिला नियम मांडला किंवा मा पहिला जो अभ्यास केला तो म्हणजेच मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमात केली प्रत्य दुसरा नियम काय सांगतो किंवा दुसरा नियम काय सांगतो की न्यूलँडने प्रत्येक पहिले मूलद्रव्य हे आठव्या मूलद्रव्याच्या मूलद्रव्याशी सुसंगत असतात प्रत्येक पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे प्र दुसऱ्या आठ मूलद्रव्यापर्यंत पुनरावर्तित होतात असे दाखवून दिले पुनरावर्तित होतात पुनरावर्तित होता। पुनर होता म्हणजे जसे की पहिला मूलद्रव्य हायड्रोजन आहे हेलियम आहे लिथियम आहे बेरेलियम आहे त्याच्यानंतर बोरान आहे त्याच्यानंतर कार्बन कार्बन आहे त्याच्यानंतर नायट्रोजन आहे त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे तर पहिला मूलद्रव्य हलका म्हणजे हायड्रोजन असेल तर आठवा मूलद्रव्य काय हो ऑक्सिजन आहे पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे आठव्या मूलद्रव्याच्या गुणधर्माशी सुसंगत असतात हे त्याने दाखवून दिले कोण दाखवलं हे न्यूलँडने अष्टकेच्या नियमाविषयी दाखवून दिले तर न्यूलँडने आवर्तन हा शब्द वापरला सगळ्यात महत्वाचं कोणता शब्द वापरला आवर्तन हा शब्द वापरून मूलद्रव्याच्या आवर्तवरीकरणामध्ये त्याचा एक महत्वाचे योगदान होय तर इतकंच नसून न्यूलँडने अष्टकेच्या नियमाची तुलना संगीतामधील सात सुराबरोबर केली सात सुराबद्दल केली सात सुराबद के सुरा सुरावर केली संगीतामध्ये जे काही सारी गम पद निसा हे सूर असतात त्या सात सुराबद्दल काय का केले तर न्यूलँड या रसायनशास्त्रज्ञाने त्याविषयी काय केलं तुलना केलं तर एवढंच नसून न्यूलँडने मूलद्रव्याचे गुणधर्म हे सर्वसामान्यपणे आठव्या मूलद्रव्याशी सुसंगत असतात हे दाखवून दिले तर न्यूलँडच्या अष्टकेचा नियम हे काय झाला तर फक्त हे सतरा मूलद्रव्यापर्यंतच काय झाला हो लागू पडला त्यानंतर त्या मूलद्रव्याला त्या त्याने सांगितलेल्या प्रत्येक आठव्या मूलद्रव्यापर्यंतचे गुणधर्म हे पुनरावर्तित होतात हे दाखवलेलं नाही किंवा हे समजून आलं नाही तर प्रत्येक आठव्या मूलद्रव्यापर्यंत गुणधर्म हे पुनरावर्तित होतात हे असं सांगितलेलं होतं परंतु ते फक्त सतरा मूलद्रव्यापर्यंतच काय झाले सतराव्या मूलद्रव्यापर्यंतच हे गुणधर्म लागू पडले तेथून काय झालं तर तिथून हा नियम न्यूलँडच्या अष्टकेचा जो काही नियम आहे तो पुढे या ठिकाणी लाभला नाही यानंतरचा जो काही रसायनशास्त्रज्ञ आहे तो रसायनशास्त्रज्ञ म्हणजेच मेंडेलिव्हच्या आवर्तनाचा नियम किंवा मेंडे दिमित्री मेंडेलिव्ह हे तर दिमित्री मेंडेलिव्ह हा एक दिमित्री मेंडेलिव्ह हा एक रसायन रशियन रसायनशास्त्रज्ञ असून त्याने अठराशे चौतीस ते एकोणीसशे सात अठराशे चौतीस अठराशे चौतीस ते एकोणीसशे एकोणीसशे सात या कालावधीमध्ये मूलद्रव्याच्या आवर्तनाविषयी आपला नियम मांडला तर दिमित्री मेंडेलिव याने काय केलं तर डॉबर्नर आणि न्यूलँडने जे काही सांगितलेले नियम आहेत या नियमांचा सखोलपणे अभ्यास केला सखोलपणे अभ्यास करून त्यावरती काय केला त्याने देखील आपल्या स्वतःचे नियम मांडला तर त्याचा जो काही पहिला नियम आहे तो पहिला नियम म्हणजे वस्तुमा मूलद्रव्याची मांडणी वस्तुमानाच्या चा चढत्या क्रमात केली हा पहिला नियम झाला आणि अणुवस्तुमानाची मांडणी चढत्या क्रमामध्ये मा करत असताना सामान्यपणे तो तो त्या गुणधर्माशी पुनरावर्तित होतात असे दाखविले इतकंच नसून तो दुसरा नियम मांडला तो दुसरा नियम म्हणजे आठव्या किंवा अठराव्या किंवा बत्तीसव्यानंतरच प्र गुणधर्म मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये पुनरावर्तित होते हे असे त्यांनी दाखवून दिले कोण तर दिमित्री मेंडेलिव यांनी असे दाखवून दिले इतकंच नसून निसर्गामध्ये किंवा नियमित आवर्तन हा शब्द वापरण्यामध्ये महत्त्वाचं योगदान हे न्यूलँडचे आहे परंतु सारणी मध्ये ते आवर्तन हा शब्द उपयोजनात्मकरीत्या मांडला इतकंच नसून या आवर्त आवर्त सारणीविषयी मेंडेलिव्हने आपला एक एक नियम सांगितला तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अनुक्रमांकाचे आवर्त अनुवस्तुमानाचे आवर्त फल आहेत असे दाखवून दिले तर काय सांगतो की दिमित्री मेंडेलिव हा एक रसायनशास्त्रज्ञ होय त्याने मूलद्रव्याच्या आवर्तनाविषयी आपले स्वतःचे नियम सांगतो किंवा मूलद्रव्याच्या आवर्तनाविषयी जो काही सिद्धांत आहे जो काही नियम आहे तो नियम म्हणजेच मूलद्रव्याचे गुणधर्म मूलद्रव्याचे गुणधर्म मूलद्रव्याचे मूलद्रव्याचे गुणधर्म मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या त्याच्या अणुवस्तुमानाकाचे अणुवस्तू अणुवस्तुमानांकाचे अणुवस्तुमानांकाचे आवर्त आवर्त फल होय आवर्त फल होय हा नियम मेंडेल्युने आवर्तनाच्या संदर्भाम आवर्तनाच्या संदर्भामध्ये मांडला तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी मूलद्रव्याच्या आवर्तवर्गीकरणाचा आवर्तवर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या रसायनशास्त्रज्ञाने महत्त्वाचं योगदान ठरवलं याविषयी आपण माहिती मिळवलेला आहे पहिला डोबे रायनर आहे दुसरा न्यूलँडचा अष्टकेचा नियम आहे तिसरा मेंडेलिवच्या आवर्तनाचा नियम आहे आणखीन आधुनिक आवर्तनाचा नियम मोसले या रसायनशास्त्रज्ञाने मांडला तर मोसले हा एक इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ असून मेंडेलिवने मेंढेलिवच्या आवर्तनाचा नियमाचा सखोलपणे मोसलेने अभ्यास केला अभ्यास करून त्याने आपल्या आधुनिक आवर्तनाचा नियम सांगितला तर काय सांगतो तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे मूलद्रव्याचे गुणधर्म हे मूलद्रव्याचे मूलद्रव्याचे गुणधर्म गुणधर्म हे त्याच्या काय सांगतो मेंडेलिव काय सांगितलेला हो मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्तफल आहेत असा नियम सांगितला परंतु आधुनिक आवर्तन आवर्तनाच्या नियमामध्ये मोसले असा सांगतो तर ते अणुवस्तुमानांकाचे आवर्त फल नसून तर ते अनुक्रमांकाचे अनुक्रमांकाचे आवर्तफल आहेत अनुक्रमांकाचे आवर्त फल होय आवर्तफल होय हा नियम कोण मांग कोण सांगितला तर मोसले या आधुनिक मोसले नावाच्या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञाने सांगितले तर एवढंच नसून आज सध्याच्या काळामध्ये देखील आधुनिक आवर्तनाचा नियम दिमित्री मेंडेलिवानी मोसलेच्या नियमानुसारच ही आवर्तसारणी देखील आज अस्तित्वात आहे तर या आवर्तसारणीचे फायदे का झाले तर पहिला फायदा आहे तर एवढंच नसून काय झालं की आणखीन एक या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं मेंडेल युने आवर्तनाच्याविषयी नियम सांगत असताना शोध न लागलेल्या ठिकाणी रिकामी जागा ठेवली व अनुक्रमांक आणि अनुवस्तुमानांक भाकीत करून ठेवले होते शोध न लागलेल्या ठिकाणी अनुक्रमांक व अनुवस्तुमानांक हे त्याचे त्याचे काय केले तर त्याचा क्रमांक सांगून सनी काय केले तर त्याचे त्या ठिकाणी रिकामी जागा ठेवली तर आधुनिक आवर्तनाचे फायदे का असतात तर नंबर एक फायदा आहे आधुनिक आवर्त सारणीचा रसायनशास्त्रज्ञ शास्त्रामध्ये शास्त्रा अभ्यास करण्यासाठी खूप सोपे झाले नंबर दुसरा फायदा आहे शोध न लागलेल्या ठिकाणी रिकामी जागा ज्या ठिकाणी ठेवलेली होती त्या ठिकाणी जर्मॅनियम किंवा सिल्कॉनसारख्या मूलद्रव्याचा जर्मॅनियम किंवा सिल्कॉनसारख्या मूलद्रव्याचा शोध लागण्यामध्ये त्यामध्ये महत्त्वाचे योगदान झाले तर एवढंच नसून आधुनिक आवर्त सारणीमुळे आधुनिक सा सारणीमुळे ही ह्या रसायनशास्त्रज्ञाचा रसायनशास्त्रामध्ये एक एक प्रकारची लौकिकता प्राप्त झाली आधुनिक आवर्तनाच्या सिद्धांताचा किंवा आधुनिक आवर्तसारणीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा तर रसायनशास्त्र रसायनशास्त्रामध्ये जेवी काही मूलद्रव्य आहे त्याला विशिष्ट प्रकारचा क्रम दिल्याकारणाने एक प्रकारची नाविन्यता दिसून आली तर अशा पद्धतीने आपल्याला या आवर्तसारणीमध्ये आवर्तसारणीमध्ये डोबे रायणार न्यूलँड आणि मेंडेलिव आणि मोसले या चार रसायनशास्त्राचे खूप महत्त्वाचे असे योगदान आपल्याला दिसून येते आणि त्या मेंडेलिवच्या आवर्तसारणीचे फायदे देखील आपल्याला बघायला मिळतात यानंतर आपण के एल एम एन आत्ता आपण के एल एम एन एस पी डी एफ ही संकल्पना काय आहे हे बघून घेऊ तर काय आहे कोणतं के एल एम एन वन टू थ्री फोर कवच किंवा ऊर्जा पातळ्या तर मूलद्रव्याला ओळखण्यासाठी त्याला एक विशिष्ट प्रकारचा क्रमांक देण्यात आला तो क्रमांक एक पासून ते एकशे अठरा पर्यंत मूलद्रव्य आहे जसे की आता हे एक आहे तर एक नंबरला काय आहे हो तर हायड्रोजन आहे हे का नाही एक नंबरला हायड्रोजन आहे तर आपण याचा अणुवस्तुमानां किती असेल दोन असेल हेलियम आहे दोन आहे लिथियम आहे तीन आहे बेरेलियम आहे चार आहे बोरान आहे पाच आहे बोरान पाच त्याच्यानंतर सहाला कार्बन आहे त्याच्यानंतर सातला नायट्रोजन आहे आठला ऑक्सिजन आहे नऊला त्याच्यानंतर नऊला फ्लोरीन नऊला फ्लोरी हां नऊला फ्लोरिन आहे दहाला निया दहाला काय आहे तर नियॉन आहे एटसेट्रा तर एवढी सारी मूलद्रव्याला ओळखण्यासाठी उदाहरणामध्ये आपण एखाद्या ग्रंथालयामध्ये किंवा तुमच्या शाळेतील ग्रंथालयाला जर भेट दिली तुमच्या वर्ग शिक्षकाने तुम्हाला सांगितले जा जाऊन सने एक दहावीचं पुस्तक सायन्सचं पुस्तक घेऊन ये असं म्हणलं तर तुम्ही अचूकपणे जाऊन घेण्या घेऊन येण्यासाठी काय कराल तर तुम्ही ग्रंथालयामध्ये जाल तर ग्रंथालयाने जर त्या ग्रंथालयामध्ये पुस्तके वर्गवारीनुसार जर लावलेली नसेल तर तो पुस्तक तुम्हाला देण्यासाठी त्याला खूप त्रास जाईल पण ग्रंथालयाने ग्रंथपालकाने काय करतो प्रत्येक वर्गातील पुस्तके विशिष्ट अशा क्रमामध्ये लावून ठेवतो आणि पटकन तुम्हाला जे काही मागितलेलं पुस्तक का आहे तो ग्रंथपालक तुम्हाला ताबडतोब देतो तशाच पद्धतीनं रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्याच्या आवर्त वर्गीकरणामध्ये मूलद्रव्याला ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा क्रमांक दिला आणि त्या क्रमांकावरती ते मूलद्रव्य आहे असे सांगितले तर ते क्रम म्हणजेच हे होय उदाहरणामध्ये आपण हायड्रोजनचा अनुक्रमांक एक आहे तर त्याचे अणुवस्तुमानांक दोन असेल हिलियमचा अनुक्रमांक दोन असेल तर त्याचा अणुवस्तुमानांक चार असेल चार असेल लिथियमचा तीन असेल तर सहा असेल अप्रॉक्सिमेटली मी सांगणार याची पॉईंटमध्ये देखील किंमत येऊ शकते वन पॉईंट नाईंटी सिक्स थ्री पॉईंट नाईंटी एट नाईन्टी फोर असं येऊ शकतं आहे पण मी एक राऊंड फिगरमध्ये सांगत आहे बेरेलियम फोर फोर अणुवस्तुमानांक आठ पाचचा दहा आणि सा कार्बनचा बारा त्याच्यानंतर नायट्रोजनचा किती आहे सात आहे तर अणुवस्तुमानांक चौदा ऑक्सिजनचा अनुक्रमांक आठ आहे तर त्याचा अणुवस्तुमानांक सोळा फ्लोरिनचा नऊ आहे तर त्याचा अणुवस्तुमानांक अठरा नियॉनचा अनुक्रमांक दहा आहे तर त्याचा अणुवस्तुमानांक वीस असेल अशा प्रकारचे ओळखण्यासाठी तर इथे एक आपल्याला सं शिकायला मिळते मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अनुवस्तुमानांकाचे आवर्त फल आहेत हा नियम कोण सांगितला तर दिमित्री मेंडेलिव याने सांगितला पण आधुनिक आवर्तनामध्ये याच्यामध्ये थोडाफार बदल झाला मोसले नावाच्या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञाने मूलद्रव्याचे द्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अनुक्रमांकाचे आवर्त फल आहेत असे सांगितले तर हेच सांगते इथं तर, तर इथं आपल्याला के यल यम के यल यम यन ही संकल्पना काय आहे थोडक्यात आपण शिकणार आहोत आणि याच्यापेक्षा जास्त माहिती आपण पुढील विभागामध्ये शिकणार आहोत के एल एम एन कवच कवच उदाहरणामध्ये आपण एक अणू आहे अणू असेल तर त्या अणूच्या सोबत इलेक्ट्रॉन्स लंबा उर्तोळाकार गतीने फिरत असतात ही संकल्पना समजावून देण्यासाठी नील्स बोहर नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने उदाहरणामध्ये नावा आता आपण जर बघितलं के एल एम एन हे काय कवच आहे नील्स बोहर प्रमाणे कुणाच्या प्रमाणे नील्स बोहर नील्स बोहर या रसायनशास्त्रज्ञाच्या मतानुसार प्रत्येक कवचामधील ऊर्जा पातळी आपण काढू शकतो तर ते एक सूत्राच्या माध्यमातून ते सूत्र म्हणजेच टू एन स्क्वायर दोन एनचा वर्ग या सूत्राच्या माध्यमातून आपण प्रत्येक कक्षेमधील ऊर्जा पातळी काढू शकतो तर समजा आता हे एक अणू आहे या अणु सोबोताली ऊर्जा कि पहली कक्षा है के दूसरी कक्षा है एल एल तीसरी कक्षा है एम एम चौथी कक्षा है एन के एल यम यन ह्याला म्हणतात कवच तर के कक्षेमध्ये म्हणजे ही के पहिली कक्षा एल दुसरी कक्षा किंवा दुसरा कवच एम तिसरा कवच एन चौथा कवच जर आपण नील्स बोहरच्या मतानुसार दोन यन वर्ग या सूत्रामध्ये आपण जर बसवलं तर जसं की हे का आहे दोन यन वर्ग दोन कॉमन आलं यन म्हणजे कवच संख्या पहिली आहे हे गुणिले एकचा वर्ग बरोबर दोन म्हणजे के कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसतात तर दोन इलेक्ट्रॉन्स बसतात असे सांगितले कळाल का नेक्स्ट एल यल म्हणजे दोन गुणिले दोनचा वर्ग बरोबर आहे चार चार दोन्ही आठ दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स समावू शकतात दोन तीन चार पाच छे सात आठ दुसऱ्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन्स समावू शकतात असे दाखवून दिले नेक्स्ट यम कक्षा यम कक्षेमध्ये सेम आता नऊ म्हणजे तिसरा तीनचा वर्ग नऊ नऊ गुणिले दोन म्हणजेच अठरा म्हणजे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तर असंच आपण नेक्स्ट कवच पातळ्यादेखील आपण काढू शकतो आणि प्रत्येक मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण देखील आपण लिहू शकतो इलेक्ट्रॉन स्वरूप स्वरूप लिहिण्यासाठी आपण मूलद्रव्याची मानणी एस पी डी आणि एफ या ब्लॉकमध्ये करण्यात आलेली आहे तर ते ब्लॉक कोणते कोणते बघा एस शफल पी प्रिन्सिपल डी डुफेल एफ फंडामेंटल शफल प्रिन्सिपल डुफेल फंडामेंटल यामध्ये त्याचे वर्गीकरण केलेलं आहे तर यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे तर प्रत्येक तुम्हाला याच्याविषयी म्हणत आहे तर के कक्षेमधील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते तर दोन यममध्ये किती असते तर आठ एटसेट्रा आता आपण के यल यम यन अशा आपण ऊर्जेची पातळी ह्या सूत्राच्या माध्यमातून काढू शकतो नेक्स्ट शफल प्रिन्सिपल डुफेल फंडामेंटल हे समजून घेण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण कशा पद्धतीने लिहितात जसे की वन एस टू काय हो वन यस टू तर यस yes, गट यस yes, गट आणि त्याच्यानंतर पहिला आवर्तन हे समजून घेत असताना ले है का टू एस टू टू पी सिक्स है नहीं ताी एस टू थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी टेन फोर एस टू फोर पी सिक्स फोर डी टेन नेक्स्ट फोर डी टेन फोर एफ फोर्टीन है क्या नहीं फोर एफ फोर्टीन फाइव एस टू फाइव पी सिक्स फाइव डी टेन फाइव एफ फोर्टीन नेक्स्ट अपन सिक्स एस टू सिक्स एस टू सिक्स पी सिक्स सिक्स डी टेन सिक्स एफ फोर्टीन नेक्स्ट सातवी सेवन एस टू सेवन पी सिक्स सेवन डी टेन सेवन एफ फोर्टीन सेवन एफ फोर्टीन तर या माध्यमातनं ज्याला आपण गट आणि आवर्तन म्हणतो तर गटामध्ये कोणत्या एखाद्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन लिहिल्याच्या लिहिल्याच्यानंतर तो कोणत्या गट आणि आवर्तनामध्ये येतो हे आपल्याला बघायचं आहे तर मूलद्रव्याच्या आवर्तनाविषयी अभ्यास करत असताना सगळी मूलद्रव्य तर जसं की हां जसे की मूलद्रव्यामध्ये काही मूलद्रव्य घन आहेत काही द्रव्य आहेत काही वायुस्थितीमध्ये आहेत काही मूलद्रव्य निष्क्रिय आहेत काही मूलद्रव्य आवर्तसारणीमध्ये लँेनाईड आणि ॲक्टेनाईड या गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे तर इतकंच नसून आपल्याला जसे की आता हायड्रोजन आहे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं असेल तर आपण का लिहू शकतो तर वन यस टू है का नाही त्याच्यानंतर वन टू लिथियमचं वन एस टू टू पी टू पी सहा आहेत म्हणजे आपण किती इथं एक घ्यायचं म्हणजे दोन एक तीन झालं त्याच्यानंतर वन एस टू टू पी टू त्याच्यानंतर वन एस टू टू पी थ्री याचा अर्थ असा आहे की यस गट आणि पहिल्या आवर्तनामध्ये हायड्रोजन मोडतो यस गट आणि पहिल्या आवर्तनामध्ये हेलियम मोडतो पी आवर्तनामध्ये दुसऱ्या आवर् पी गटामध्ये यस आवर्तनामध्ये तिसरा मूलद्रव्य मोडतो म्हणजे लिथियम हा मूलद्रव्य मोडतो पी गटामध्ये दुसऱ्या आवर्तनामध्ये बेरेलियम हा मूलद्रव्य मूलद्रव्य समावतो तर पी गटामध्ये दुसऱ्या आवर्तनामध्ये बोरॉन हा काय होतो तर त्या गटामध्ये होतो कार्बन हा वन यस टू टू पी वन एस टू वन एस टू त्याच्यानंतर सॉरी इथे का दिलेलं आहे आता समजा हे हायड्रोजन आहे वन एस टू वन एस टू त्याच्यानंतर लिथियम आहे लिथियम वन एस टू टू झाल्याच्यानंतर आपण टू एस टू एस वन म्हणजे इथे बघा वन एस टू झाल्याच्या नंतर टू एस वन घेतलं पाहिजे त्याच्यानंतर बेरेलियम बेरेलियमचा अनुक्रमांक चार आहे तर आपल्याला इथं टू एस टू म्हणजे बेरेलियम हा यस गट व दुसऱ्या आवर्तनामध्ये मोडतो त्याच्यानंतर बोरॉन आहे वन एस टू वन एस टू टू एस टू मग टू पी वन तर बोरॉन हा पी गट आणि दुसऱ्या आवर्तनामध्ये मोडतो हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे जसे की वन एस टू टू एस टू टू पी टू त्याच्यानंतर वन एस टू टू एस टू टू पी थ्री त्याच्यानंतर वन एस टू टू एस टू टू पी फोर त्याच्यानंतर त्याच्यानंतर वन एस टू टू एस टू टू पी फाईव त्याच्यानंतर वन एस टू वन एस टू टू एस टू टू पी सिक्स अशा प्रकारे आपण प्रत्येक मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहू शकतो आता समजा सोडियम आहे म्हणजे त्याचा अनुक्रमांक अकरा आहे जर आपल्याला त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप लिहायचे लिहायचे असेल तर आपण नियॉन याचा अर्थ असा आहे नियॉन म्हणजे दहा एवढं लिहीत बसायची गरज नाही तर नियाॉन लिहून दहा झालं तर आपण वन यस वन एवढं लिहिलं तरी हे बरोबर येते अशा प्रकारे आपण काय करू शकतो प्रत्येक मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण मूलद्रव्याचे आवर्त वर्गीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून एस एस एल सी एक्झाममध्ये तीन मार्काचा क्वेश्चन कुठल्याही पद्धतीने विचारू शकतो किंवा तीन मार्क कशाही पद्धतीने विचारू शकतो तुम्हाला एक मार्काला विचारेल प्रश्न त्याच्यावरती मल्टिपल चॉईसमध्ये विचारेल किंवा दोन मार्कासाठी विचारेल किंवा तीन मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी एक्झाममध्ये विचारतो जर तीन मार्काचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला एक कंपल्सरी पोशन विचारतो तो म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्तनाचा नियम सांगून त्याचे कोणतेही तीन फायदे लिहा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा जर मल्टिपल चॉईसमध्ये जर प्रश्न विचारला तर एखादं मूलद्रव्य देत आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप लिहिण्यासाठी तुम्हाला सांगतं आहे जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या शिकवलेल्या म्हणजे या मूलद्रव्याचे वर्गीकरण ही संकल्पना जेवढी काही समजलेली आहे जर किंवा कुठले काही कॉन्सेप्ट समजले नसतील तर मला तुम्ही या ज्ञानगंगा सायन्स क्लासेस थ्री सिक्स्टी फाय या चॅनलवरती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट कमेंट करून विचारू शकता